आम आदमी पार्टी की ओर से राज्य सरकार द्वारा आरोग्य सेवा की परीक्षा रद्द कर आगे टालने के संबंध में जटपुरा गेट परिसर में आंदोलन किया गया। इस मौके पर आंदोलनकारियों ने आक्रोश व्यक्त करते हुए क्या कहा, देखते इस खबर में। पच्चीस 26 सितंबर को होने वाली आरोग्य विभाग की परीक्षा को रद्द करते हुए आगे बढ़ा दिया गया है, जिसके संबंध में आम आदमी पार्टी की ओर से जटपुरा गेट परिसर में एक आंदोलन किया गया। इस आंदोलन में आम आदमी पार्टी के पदाधिकारियों के साथ में युवा आघाड़ी के भी पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान राज्य सरकार द्वारा लिए गए इस निर्णय के खिलाफ आम आदमी पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। तो सुनिए इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा, सुनाए उन्हें की जुबानी। आज दिनांक 25-26 सप्टेंबर रोजी आरोग्य भरती देण्यात येणार होती, जी काल 24 तारखेला सायंकाळी 9 वाजता सांगण्यात आलं की परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। या परीक्षेला 8 लाख 8.5 लाख विद्यार्थी बसले होते, परंतु या महाविकास आघाडीच्या सरकारने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करण्यात आलं आहे। यामध्ये चंद्रपूरहून नागपूरला, नागपूरहून अकोल्याला किंवा या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाणारे विद्यार्थी त्यांना आदल्या रात्री ते आपल्या ठिकाणावर सेंटरवर पोहोचले। तिथे पोहोचल्यावर त्यांना कळलं, काही विद्यार्थी प्रवासात होते, तिथे पोहोचल्यावर त्यांना कळलं की परीक्षा पुढे ढकलण्यात आली। यामुळे त्यांना होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीस जबाबदार हे महाविकास आघाडी आहे, आणि त्यांना ह्या ज्या आर्थिक नुकसान झालं हे शासनाने द्यावं आणि पुढील परीक्षा 15 दिवसात घेण्यात यावी, व त्या परीक्षेकरिता त्यांनी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना येण्याजाण्याचा खर्च सुद्धा देण्यात यावा ही महाविकास आघाडीकडे, आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून मागणी आहे। आणि आम्ही राजेश टोपे साहेबांना ही विनंती करतो की असला भोंगड कारभार जर आपण करत असाल तर कृपया आपण राजीनामा देऊन मोकळे व्हावे व एका शिक्षित व्यक्तींना समोर आणून योग्य यंत्रणा चालवून आरोग्य भरती काढावी। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात होत आहे। विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या आरोग्यमंत्र्यांनी जे हा महागोंधळ करून ठेवला आहे, नॅस कम्युनिकेशन जी कंपनी आहे त्या कंपनीला हे परीक्षा घेण्याचं कंत्राट दिलं आणि हे बोगस कंत्राट दिलं। आजच विरोधी पक्षांनी पण मागणी केली आहे की यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, प्रत्येक उमेदवाराकडून 5 लाख 10 लाख हे घेतले जातात। ही अत्यंत आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही इथे आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने आम्ही मागण्या केल्या आहे की जर हे भोंगळ कारभार असेल तर आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे।